नमस्कार, मी विजया। सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपला आवाज टीव्ही न्यूज नेटवर्क घेऊन आलेला आहे सन्मान नारी शक्ती हा पुरस्कार। या पुरस्काराअंतर्गत सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आपला आवाज सन्मानित करत आहे। आतापर्यंत या व्यासपीठावर अनेक महिला येऊन गेल्या, त्यांचे कार्यकर्तृत्व आपण जाणून घेतलेलं आहे। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महिला असतात आणि या महिलांचा सन्मान करणारा आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आहे सन्मान नारी शक्तीचा। या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांना भेडसावत असणाऱ्या विशेष अशा ज्या समस्या आहेत त्यांच्यावर काम केलेलं आहे। विशेषतः अशा अनेक महिला असतात की ज्यांना PCOD, वंध्यत्व या सर्व गोष्टींपासून त्या कुठेतरी लुप्त झालेल्या असतात, त्यांना याची माहिती फारशी नसते आणि कुठेतरी त्या नैराश्यात जातात। मात्र याच विषयीची जनजागृती करत असणारं असं व्यक्तिमत्व आज आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर विद्या अविनाश देवरे। खर तर मॅडम स्वागत आहे आपलं। आज तुमचा वेळेत वेळ आम्हाला मिळालेला आहे आणि त्या प्रेक्षकांसाठी देखील आजचं ह्या आपली ही मुलाखत खूप महत्वाची ठरणार आहे की जे खरंच या समस्यांशी ते सुद्धा रिलेटेड आहेत, ते देखील निगडीत आहेत। मॅडम श्री साई आयुर्वेद पंचकर्म व वंध्यत्व निवारण केंद्राच्या डायरेक्टर आहेत। आतापर्यंत तुम्ही विविध माध्यमांवर देखील त्यांच्या मुलाखती पाहिलेल्या असतील, मात्र आज तुम्ही आपला आवाजवर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मी डायरेक्ट विषयाकडेच जाते की गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही आयुर्वेदमध्ये प्रॅक्टिस करत आहात, नेमकं कोणकोणत्या आजारांशी तुम्ही स्वतः ते आजार पाहिलेले आहेत आणि त्यावर तुम्ही कशा पद्धतीने उपचार केला? बरोबर विजय, गेल्या 15 वर्षांपासून आपण आयुर्वेद या विषयामध्ये प्रॅक्टिस करत आहोत। आयुर्वेद हे अतिशय प्रभावी माध्यम आपल्या हातामध्ये असल्यामुळे अनेक आजार, नवीन असू देत, जुने असू देत किंवा साधे सोपे आजार असतात, अगदी सर्दी खोकल्यापासून ते जे अतिशय दुर्धर आजार आहेत, त्या सर्व आजारांमध्ये आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करू शकतो। आपल्याकडे येणारे अनेक रुग्ण जे आहेत, म्हणजे मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की आजही समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळ्या पॅथी 10-12 वर्षे रुग्ण वेगवेगळ्या पॅथीमध्ये औषध घेत असतात, वेगवेगळे प्रयोग स्वतःवरती करत असतात, पण त्यातून कुठेच गुण येत नाही म्हटल्यानंतर ते शेवटी एक शेवटचा इलाज म्हणून आयुर्वेदाकडे येतात। बरोबर, शेवटी काय आहे, काही होते का पाहूयात, असा त्यांचा मनामध्ये हेतू असतो आणि एक करून बघू, चला काही झालं तर झाला, तर अशा पद्धतीने येणारे आयुर्वेदाकडे रुग्ण आहेत। पण मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की अशा रुग्णांमध्ये सुद्धा आयुर्वेद, म्हणजे आजार अतिशय जुना झालेला असतो, त्याच्यामध्ये बरंच पेशंटचं वय वाढलेलं असतं, आजाराची तीव्रता वाढलेली असते, पण तरी सुद्धा असे आजार आहेत जे आपण आयुर्वेदाच्या माध्यमाने पूर्णतः आणि हमखास बरे करू शकतो। तर अगदी मी जसं म्हटलं की अगदी सर्दी खोकल्यापासूनचे किरकोळ वाटणाऱ्या आजारांपासून ते मोठ्या मोठ्या दुर्धर आजारांपर्यंत अनेक आजारांवरती आपण आयुर्वेदिक माध्यमातून पंचकर्म, आयुर्वेदिक औषधं, जीवनशैलीतील बदल ह्या सगळ्या गोष्टींमधून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यातही विशेष करून आपण महिलांच्या ज्या समस्या आहेत, महिलांचे जे प्रश्न आहेत, महिला जनरली बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अंगावर काढतात, म्हणजे जोपर्यंत चाललंय तोपर्यंत ढकलत असतात, वेदना होत असते, सगळं होत असतं, पण जोपर्यंत अगदी बसण्याची वेळ येत नाही सगळं काम सोडून तोपर्यंत त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात। तर अशा प्रकारचे जे महिलांचे, मुलींचे आजार आहेत किंवा वंध्यत्वाची जी तीव्र समस्या आपल्याला आता समाजामध्ये जाणवते, ते ह्या सगळ्यांवरती आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे हे सर्व उपचार करत असतानाच तुम्ही वंध्यत्वकडे वळालात आणि जेणेकरून आज आपण पाहिलं की असे खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत की ज्या या आजाराने पीडित आहेत, तर नेमकं वंध्यत्वाची व्याख्या काय आम्हाला समजेल का, म्हणजे नेमकं वंध्यत्व काय असतं? बरोबर, हा खूप बेसिक प्रश्न आहे, हा आपल्या प्रेक्षकांना समजण्याचा अतिशय आवश्यक आहे, त्यामुळे तो हा प्रश्न विचारला असते खूप बरं झालं। वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी असं आपण त्याला म्हणतो, म्हणजे लग्नानंतर 2 वर्षांपर्यंत कुठल्याही प्रकारची गर्भनिरोधक साधनं न वापरता जर कोणत्याही दाम्पत्याला मूलबाळ होत नसेल तर त्याला वंध्यत्व असं म्हणतात। आपल्या समाजामध्ये मातृत्व ही खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे मातृत्वाशिवाय स्त्रीचं आयुष्य पूर्ण होत नाही। भारतीय समाजाची मानसिकता जर आपण पाहिली तर मातृत्व हा सगळ्यात मोठा स्त्रीचा दागिना आपण मानतो, तर हा मुळात दागिना बरेचदा काय होतं, स्त्रीमध्ये दोष असतात किंवा पुरुषांमध्ये दोष असतात, पण दोष कोणामध्येही असला तरी त्याचं पर्यवसन जे आहे ते वंध्यत्वामध्ये होत असतं। 2 वर्षांपर्यंत जर मुलबाळ कुठल्या दाम्पत्याला होत नसेल तर त्याला वंध्यत्व असं म्हणतात। वंध्यत्वाचं कारण काय आहे
दोष स्त्रीमध्ये आहे की पुरुषांमध्ये आहे हे सगळं जाणून घेऊन त्याच्या योग्य तपासण्या करून जसं सोनोग्राफीद्वारे किंवा काही प्रकारचे एक्सरे असतात किंवा रक्ताच्या काही सोप्या सोप्या चाचण्या असतात तर ह्या सगळ्या तपासण्यांद्वारे आपण दोष कोणामध्ये आहे त्याचा आधी आपण डायग्नोसिस करतो म्हणजे निदान करतो आणि त्या पद्धतीने मग आपण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतो. याच्यामध्ये असं नाही, बरेचदा काय होतं आपण समाजामध्ये असं पाहतो की मूल होत नाही म्हटल्यानंतर समाज जो आहे तो बाईलाच टोचत असतो, म्हणजे स्त्रियांनाच त्या बाबतीत दोष दिला जातो. पण हे चुकीचं आहे, समाजाने हे जाणून घेतलं पाहिजे की दोष स्त्री किंवा पुरुष दोघांमध्येही असू शकतो. डॉक्टरांकडे जाऊन योग्य वेळेमध्ये त्याची ट्रीटमेंट सुरू करणं हे अतिशय त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट जे आहेत त्या करता येतात. आयुर्वेदिक पंचकर्म याच्यामध्ये अतिशय उपयुक्त आहेत. आणि वंध्यत्व या विषयामध्ये तुम्ही काम करत असताना अनेक चॅलेंजिंग प्रश्न तुम्हाला सोडवावे लागले असतील, तर म्हणजे असे कोणते चॅलेंजला तुम्ही स्वतः सामोरे गेलात? बरोबर, वंध्यत्वाची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा ती प्रत्येक रुग्ण हा एक नवीन चॅलेंज घेऊन येत असतो आपल्याकडे. जसं मी तुला म्हटलं की 10-10, 12-12 वर्ष लग्नाला झालेले असतात. म्हणजे इतर पॅथीमध्ये ट्रीटमेंट्स घेऊन खूप साईड इफेक्ट त्या औषधांचे रुग्णाच्या शरीरामध्ये झालेले असतात. वजन अतिशय वाढलेलं असतं, शुगर थायरॉइड सारखे कॉम्प्लिकेशन्स त्याच्या जोडीला आलेले असतात. त्यानंतर रुग्ण जे आहेत किंवा ते दाम्पत्य जे आहे ते नैराश्याच्या गर्दीमध्ये म्हणजे एवढं सगळं करूनही अतिशय मोठा आर्थिक भार सुद्धा त्यांनी उचललेला असतो, पण एवढं सगळं करूनही मूलबाळ होत नाही म्हटल्यानंतर एक मानसिक नैराश्य त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं. आपल्याला आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा या नैराश्यातून रुग्णाला बाहेर काढण्यापासून अगदी बेसिकपासून सुरुवात करावी लागते. त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं, त्यांचं मनोधैर्य वाढावं लागतं. कारण ट्रीटमेंट जरी आपल्याला वंध्यत्वाची करायची असली तरी रुग्णाच्या मनाचा विचार करणं त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. कारण शरीर आणि मन दोन्ही जेव्हा त्यांचं संतुलित राहतं तेव्हाच वंध्यत्वाची आपण यशस्वी चिकित्सा करू शकतो. तर इथपासून आपल्याला चॅलेंजेस सुरू होतात, त्यांचे साईड इफेक्ट आपल्याला आधी कमी करावे लागतात, ज्याच्यामध्ये पंचकर्माचा आपल्याला अतिशय उपयोग होतो. पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी करतो, जसं वमन म्हणून पंचकर्म आहे म्हणजे आपण शास्त्रोक्त पद्धतीने उलट्या करून, विरेचन म्हणून दुसरं पंचकर्म आहे म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने जुलाब करून, किंवा बस्ती म्हणजे एनिमा म्हणजे औषधी तेलाचे एनिमा देणं, आणि उत्तर बस्ती म्हणजे गर्भाशयामध्ये आपण डायरेक्ट औषध सोडतो. अतिशय निर्जंतुक पद्धतीने आधुनिक शास्त्राचं त्याच्यामध्ये आपण सगळे जे क्रायटेरिया आहेत ते अंमलात आणून आयुर्वेदिक ट्रीटमेंट या पद्धतीने आपण करत असतो. तर अशा पद्धतीने पेशंटला लवकरात लवकर आणि उत्तम प्रकारचा रिझल्ट देण्यासाठी आणि पुढची पिढी जी निर्माण होणार आहे ती सुदृढ असावी, ती चांगली हेल्दी असावी, ह्या सगळ्या दृष्टीने आपण पहिल्या दिवसापासूनच रुग्णाच्या बाबतीत विचार करून त्यांना त्या पद्धतीने ट्रीटमेंट देत असतो. याला जोडूनच असा प्रश्न आहे की नेमकं वंध्यत्व येण्याचे कारणे कोणती आहेत? बरोबर, वंध्यत्व ही समस्या सध्या समाजामध्ये खूप वाढलेली दिसते. पूर्वी ही समस्या तेवढ्या प्रमाणात नव्हती किंवा तेवढी त्याची तीव्रता नव्हती. आता आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये वंध्यत्व म्हणजे मूल होण्याची समस्या जी आहे ती अतिशय वाढलेली आपल्याला दिसते. त्याचं कारण हे आपल्या जीवनशैलीमध्ये आहे. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर स्त्री पुरुष दोघंही नोकरी करणारे असतात, त्यांना कामाचा खूप ताण असतो. या ताणामधून आयटी मधले जर आपण लोक पाहिले तर ते रात्रंदिवस काम करत असतात, कामाचा स्ट्रेस जास्त असतो, टार्गेट्स असतात मोठे मोठे, जेवणाला वेळ नसतो, व्यायामाला वेळ नसतो. तर ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जे स्त्रीबीज तयार व्हायला पाहिजे किंवा जे ओव्ह्युलेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याच्यामुळे वंध्यत्व हे येतं. सेम पुरुषांमध्ये देखील तशीच कारणं असतात, शुक्रधातू बिघडल्यामुळे वंध्यत्व येतं. तर ही सगळी कारणं जी आहेत ती आपल्याला सुरुवातीपासून त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे असं नाही की स्त्रीबीज तयार होत नाहीये तर त्याला इंजेक्शन देऊन स्त्रीबीज वाढवा आणि प्रेग्नन्सी राहील, इतकं सोपं ते नाही. त्याच्यामध्ये आपल्याला जशी शेतकरी सुरुवातीला मशागत करतो जमिनीची तशी आपल्याला शरीराची मशागत करावी लागते. त्यानंतर बीजाची वाढ होण्याच्या दृष्टीने उत्तर बस्ती करावी लागतात, त्यामुळे बीजाची वाढ उत्तम होते. अशा पद्धतीने वाढलेलं बीज स्त्रीबीज जे आहे ते अतिशय सशक्त असतं, त्यातून आपल्याला गर्भधारणा पण होणार आहे आणि पुढे जी गर्भाची जी वाढ होणार आहे ते देखील एक सुदृढ बालक त्यातून जन्माला येतं. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या टप्प्यांचा विचार करून रुग्णाला त्याच्यामध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते, त्याचं मनोधैर्य सतत मध्ये मध्ये अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट करता येते. आणि विशेषतः ज्यांना या बाबतीतली माहिती नसते, ज्ञान कमी असतं, ते विशेष खूप लोक असे आहेत का ते नैराश्याकडे जातात. सोबतच वंध्यत्व सोबतच यावर उपचार करत असताना पीसीओडी याचा वारंवार उल्लेख होतो, मात्र पीसीओडी बद्दलही लोकांना खूपशी माहिती नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बरोबर, पीसीओडी हा शब्द जो आहे तो आजकाल सगळ्यांनी ऐकलेला आहे. जवळपास तू म्हणशील तर 10 पैकी 9 मुलींना पीसीओडीचा त्रास असतो. आणि पीसीओडी हे जे आहे ते पुढे जाऊन वंध्यत्व
स्त्रीत्वामध्ये त्याचं परिवर्तन होत असतं. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर, म्हणजे याच्यामध्ये ज्या स्त्रीबीज कोश असतात त्याला पाण्याच्या बुडबुड्यांसारख्या छोट्या गाठी येतात आणि ह्या गाठी वाढत जातात, त्या कधी कधी फुटण्याची देखील शक्यता असते. आणि पीसीओडीमध्ये सगळ्यात महत्वाचं मुख्य लक्षण जे आहे, जे सर्वांना माहिती पाहिजे, आई म्हणून किंवा शिक्षक म्हणून किंवा आजी म्हणून ज्या घरातल्या मोठ्या स्त्री आहेत त्यांना पीसीओडी याचा अर्थ माहिती पाहिजे. जर एखाद्या मुलीची पाळी अनियमित येत असेल, 2 महिने 3 महिने किंवा औषध घेतल्याशिवाय पाळीच येत नाही अशा देखील खूप मुली असतात, तर हे त्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. त्याच्याबरोबर मुलींचं वजन वाढत जातं, केस कमी होत जातात डोक्यावरचे, हनुवटीवरती किंवा गालाच्या जवळ जसं पुरुषांना दाढी असते त्याप्रमाणे मुलींना दाढी उगवायला सुरुवात होते, वजन वाढत जातं आणि या मुली नैराश्यामध्ये जातात. हे पीसीओडीचं अतिशय एक कॉमन चित्र आहे आणि हे आपल्याला सर्रास आजकाल तुम्ही कुठल्याही शाळेत गेलात तर अशा पद्धतीचं चित्र असलेल्या मुली ज्या 15-16 वयोगटातल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर पीसीओडी काय हे जाणून घेऊन त्याच्यावरती जर वेळेत उपचार आपण केले तर पीसीओडी लवकर बरा होतो, हमखास आयुर्वेदिक पंचकर्माने तो बरा होतो. पण तो जर दुर्लक्षित राहिला की होईल पाळी रेग्युलर, जसं वय वाढेल तशी होईल किंवा लग्नानंतर होईल किंवा एखादं मूल झाल्यानंतर होईल इतपत लोक विचार करतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात, पण त्याच्यामध्ये त्याचं लग्नानंतर रूपांतर हे वंध्यत्वामध्ये होतं, म्हणजे मूल न होण्यामध्ये होतं आणि तोपर्यंत पीसीओडी खूप जुना झालेला असल्यामुळे तो ट्रीटमेंट करायला पण अवघड होत जातो. तर त्यामुळे पीसीओडीचं निदान योग्य वेळी लवकर वयामध्ये करून त्याच्यावर उपचार करणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात जे पिरियड्स इरेग्युलर होतात, मग काहींना 3 महिन्यानंतर काहींना 6 महिन्यानंतर, हे सर्व पीसीओडीचेच लक्षणं आहेत. अर्थात वंध्यत्व, पीसीओडी आणि एकंदरीत आयुर्वेद सोबतच पंचकर्म याबाबत जनजागृती होण्याकरिता नेमकं तुम्ही म्हणजे कोणकोणती अशी उपक्रम राबवली? बरोबर, मी जसं म्हटलं की लोकांना माहिती नाही की आयुर्वेदात अतिशय उत्तम उपचार आहेत, पंचकर्म ही अतिशय सोपे आहेत. मुळात आयुर्वेद आणि पंचकर्म ह्या गोष्टींच्या बाबतीत समाज मनामध्ये अतिशय गैरसमज आहेत. म्हणजे आयुर्वेदाने खूप उशिरा गुण येतो किंवा आता जर मी औषध घेतलं तर मला वर्षभराने बरं वाटेल, किंवा वंध्यत्वासारखे जे विषय आहेत, मूलबाळ न होण्या जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे हेच लोकांना मुळात कल्पना नसते. त्याच्यामुळे हे सगळे आधुनिक किंवा इतर पॅथीजमध्ये अडकून पडतात आणि त्याच्यामध्ये रुग्णाचा वेळ वाया जातो. त्याच्या उलट आपण अतिशय स्वस्त दरामध्ये, म्हणजे अतिशय सोपी सोपी औषधं वापरून अति कमी किमतीमध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीने आपण वंध्यत्वाची किंवा सगळ्याच आयुर्वेदिक आजारांची ट्रीटमेंट आपण करू शकतो. पण हे लोकांना समजणं अतिशय महत्वाचं आहे. बरोबर आहे, तर लोकांना आयुर्वेद समजावा या दृष्टीने, अगदी सोप्पा करून सांगण्याच्या दृष्टीने आपण आयुर्वेद आयुर्वेद पावलो पावली आनंदाची ओवी असा एक सखींसाठी कार्यक्रम घेतला होता. म्हणजे गाण्यातून आणि महाराष्ट्राच्या लोकधारेतून आपण अतिशय सोप्पा करून आयुर्वेद सगळ्या सखींना सांगितला, तर त्या कार्यक्रमाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता की अक्षरशः आपला हॉल जो आहे तो ओसंडून वाहत होता. म्हणजे सोप्पं करून जर सांगितलं तर रुग्णांना लोकांना ते समजतं देखील आणि त्याचा त्यांना फायदा देखील करून घेता येईल. त्याशिवाय आपण उद्योग नगरीमध्ये राहतो, इथे अतिशय अनेक कंपन्या आहेत, त्यांचे कामगार असतात, तर टाटा मोटर्स किंवा आपलं बजाज समाज कल्याण केंद्र यांच्या माध्यमातून आपण अति वेगवेगळी व्याख्यानं घेत असतो, आरोग्य शिबिरं घेत असतो, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये जाऊन लेक्चर घेणं किंवा मुलींना समजावून सांगणं, त्यांच्या समस्या ऐकणं, त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं, या सगळ्या पातळीवरती आपण किंवा वृत्तपत्रामधून आपल्याला बरेच माहिती लोकांना पुरवता येते, तर ते लेख लिहून भाषणं देऊन अशा पद्धतीने जिथे जिथे आपल्याला आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणं शक्य आहे तिथे तिथे आपण तो करण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंध्यत्व असेल, पीसीओडी असेल, यासाठी डॉक्टर विद्या देवरे मॅडमचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे आणि खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रोफेशन एक व्यवसाय म्हणून न पाहता तुम्ही जनजागृती करतायत, त्या मुलींपर्यंत तुम्ही पोहोचतायत की ज्यांना या म्हणजे ह्या समस्या भेडसावतायत मात्र त्यांना कुणाशी शेअर करता येत नाही, त्यांना सांगता येत नाही, आणि तुमची जी जनजागृती चालू आहे त्यासाठीच मॅडमला सन्मान नारी शक्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे आणि त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे, त्यांना आपला आवाजचा देखील सलाम. आता संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं काम सुरू असताना आणखी तुमची कोणती ध्येय आहेत की मला हे ध्येय गाठायचं? बरोबर, म्हणजे ध्येयपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल आपण करत आहोत. पीसीओडी ही जी ज्वलंत समस्या बनलेली आहे, मुलींना त्याचा अतिशय त्रास होतो. बरोबर, महाराष्ट्रभरामध्ये 1,00,000 रुग्णांना पीसीओडी मुक्त करण्याचं आपलं सगळ्यात पहिलं ध्येय आहे. वाव, ग्रेट. त्यानंतर आयुर्वेद जो आहे, आयुर्वेद हा प्रत्येक घरामध्ये पोहोचला पाहिजे, घरोघरी त्याचा उपयोग झाला पाहिजे प्रत्येकाने. आता जसं आपण पाहतो की ताप आला की आपल्याला क्रोसिन आठवते, तर तसं ताप आला तर आपल्याला मासुदर्शन काढा आठवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या सवयीमध्ये आयुर्वेद हा मुरला पाहिजे. जसं पूर्वी आपल्याकडे आजीबाईचा बटवा होता तर तो परत आणायचा आहे. म्हणजे थोडक्यात लोकांना
आयुर्वेदामध्ये जीवनशैली कशी असते, कारण आधुनिक जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण आता सध्या पाहतोय, अनुभवतोय, तर आयुर्वेदिक जीवनशैली, दिनचर्या कशी आहे, ऋतुचर्या कशी आहे, या सगळ्यांचं ज्ञान हे प्रत्येकाला असायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त आजारांमध्ये रुग्णांनी जर फर्स्ट प्रेफरन्स म्हणून आयुर्वेदाला दिला तर हे अतिशय सोप्या पद्धतीने हमखास यश देणारी ही पॅथी आहे. तर त्या दृष्टीने जनजागृती करण्याचं आपलं सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे. आणि सोबतच आयुर्वेद हा भारताशी अतिशय प्राचीन काळापासून जोडला गेलेला आहे, त्यामुळे आयुर्वेदकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही. आपल्या मातीतलं शास्त्र असल्यामुळे बरोबर जास्तीत जास्त वापरलं पाहिजे. आणि जसं की तुम्ही सांगितलं आजीबाईचा बटवा, त्याची खरंच आज आधुनिक युगामध्ये गरज आहे. कारण जे आपण चालत आहोत, कलियुगात वावरतोत, आधुनिक युगात वावरतोत, याचे साईड इफेक्ट्स काय आहेत तेही आपण पाहत आहोत, त्यामुळे पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे जाण्याची तितकीच गरज आहे. माझा मॅडम शेवटचा प्रश्न की तुम्ही ज्या अशा मुली आहेत की ज्या PCOD पीडित आहेत किंवा ज्यांना वंध्यत्व आहेत, त्यांना एक इन्स्पिरेशन करण्यासाठी तुम्ही शेवटचा काय संदेश द्या? बरोबर, ज्या मुली आहेत त्यांनी मुळात ओळखा की आपल्याला आजार आहे. बरेचदा पाळीच्या तक्रारी म्हटलं की मुली दुर्लक्ष करतात किंवा घरातल्या मोठ्या स्त्रिया ज्या आहेत त्या पण दुर्लक्ष करतात, होईल बरं असा एक उद्देश असतो. पण तसं दुर्लक्ष न करता वेळीच आयुर्वेदिक तज्ज्ञांना दाखवा. वंध्यत्वाची जरी समस्या असेल तरी स्वतःला गिल्टी मानण्याची स्त्रियांना आवश्यकता नाही, कारण त्याच्यामध्ये गिल्ट किंवा दोष असा काही नसतो. हा एक आजार आहे जो आपण उपचारांनी पूर्णतः बरा करू शकतो आणि त्याचा उत्तर आपण शोधू शकतो. त्यामुळे ते मनात न ठेवता किंवा ते लपवून न ठेवता, न लाजता जर आपण आयुर्वेद तज्ज्ञांना दाखवलं तर त्याच्यावरती योग्य उपचार होतील आणि वेळेवर उपचार होतील आणि त्यांचं जीवनमान जे आहे ते सुधारेल. नक्कीच. तर अशा पद्धतीने आपल्यासोबत आयुर्वेद आणि पंचकर्म यामध्ये ज्या स्पेशलिस्ट आहेत, ज्यांनी याचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे, आयुर्वेदमध्ये त्यांनी MD त्यांचं पूर्ण झालेलं आहे, अशा विद्या देवरे मॅडम आपल्यासोबत आहेत. आणि ज्या कोणी महिला असतील, मुली असतील, ज्या वंध्यत्व असेल, PCOD असेल, याच्याशी पीडित असतील, त्यांनी नक्कीच विद्या मॅडमशी संपर्क साधा आणि नैराश्यामध्ये न जाता, खचून न जाता, पुन्हा एकदा नव्याने आपल्या जीवनाला उभारी द्या असा छानसा मॅसेज आपल्याला मिळालेला आहे. अशा पद्धतीने वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पुन्हा एकदा याच व्यासपीठावर एक वेगळी नारीशक्ती असेल, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज, हक तुमची, साथ आमची. धन्यवाद.